प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे. आपण पाहू शकतो मोठ्या प्रमाणात शिवसेनेची रॅली ही माहीम मतदारसंघामध्ये पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे माहीम विधानसभा मतदारसंघातील उमेदवार सदा सरवणकर हे आपल्यासोबत आता बातचीत करण्यासाठी आहेत. आपण त्यांच्याशी या ठिकाणी बातचीत करणार आहोत. सदाजी, प्रचार अंतिम टप्प्यात आलेला आहे, 2 दिवसावरती निवडणूक आलेली आहे, मतदान होणार आहे, दागदुख वाटते का? महायुतीचा प्रचंड मोठा पाठिंबा हा मला आहे आणि मतदारसंघातले मतदार हे माझ्यासोबत आहेत, त्यामुळे धाकधूक वाटायची काय आवश्यकता नाही. त्यांच्या आशीर्वादावर मी निवडून येईल. या मतदारसंघामध्ये सुरुवातीपासून तिहेरी लढत हाय प्रोफाईल लढत होती. आता ह्या तिहेरी लढतीकडे पाहून काय वाटतं? एवढ्या दिवसांचा प्रचार तुम्ही केलेला आहे, काय वाटतं? मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने? उत्स्फूर्त असा पाठिंबा मतदारांचा आहे. मान्य शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने आणि बाळासाहेबांचा धनुष्यबाण घेऊन आम्ही निवडणूक लढवतोय. लोक या धनुष्यबाणावरती आपला विश्वास व्यक्त करतील आणि मला विजयी करतील असा एक विश्वास आहे. तुम्ही आतापर्यंत जेवढ्या प्रचार रॅली काढल्या एवढा असा उत्स्फूर्त प्रतिसाद तुम्हाला नेहमी होता. प्रत्येक वेळेला बोललं जातं गर्दी म्हणजे भाड्याने आणलेली माणसं, या प्रतिसादाकडे बघून काय वाटतं? मला असं वाटतं कुठल्याही महिलेला किंवा पुरुषाला विचारलं तर तो कुठल्या रे चाळीतला वाडीतला सर्वसामान्य नागरिक आहे आणि ज्यांना भाड्याशिवाय काही मिळत नाही त्यांच्या तेच डोक्यात असेल. आमच्या रक्तानासाठी माणसं आहेत. मी ज्या ज्या ठिकाणी जात आहे, ज्या ज्या भागात जात आहे, ओवाळणी केली जाते आहे, प्रतिसाद मिळतो आहे. तुमच्या समोर एक ज्युनियर एक अनुभवी आहे, काय सांगाल? शिकण्याची गरज आहे, ते शिकतायत, शिकू दे त्यांना. तर हे होते सदा सरवणकर. ज्या प्रकारे आपण पाहतोय की आता निवडणुकीचा प्रचार हा अंतिम टप्प्यात आलेला आहे, समोर भव्य रॅली आपण पाहतोय, शक्ती प्रदर्शन या ठिकाणी केलं जात आहे. शक्ती प्रदर्शनाच्या माध्यमातून पाहतोय ढोल असतील. या ठिकाणी जर आपण पाहिलं भाजप असेल, शिवसेना असेल, काँग्रेस असेल, अशा महायुतीचं एकंदरीत या ठिकाणी शक्ती प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळत आहे. प्रचंड आता प्रतिसाद या रॅलीला पाहायला मिळत आहे. आणि एवढ्या सगळ्यामध्येच नाही तर आपण पाहतो की लोकांचं प्रेम सुद्धा सदा सरवणकर यांना मिळत आहे आणि आपण पाहतो या ठिकाणी ते समस्त लोकांना या ठिकाणून पाहतो, त्यांचा आशीर्वाद ते घेताना पाहायला मिळत आहे. नागरिक खरं तर सदाजी गॅलरीमध्ये येऊन तुम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. मी आभार व्यक्त करतो या सगळ्यांच्या आपल्या माध्यमातून. उत्स्फूर्त असा पाठिंबा सर्वसामान्य मतदारांचा आणि नागरिकांचा आहे. एक प्रश्न नेहमी या भागामध्ये राहिलेला आहे की तुम्ही निवडून येत असताना आता जी राज ठाकरेंकडून अमित ठाकरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, लढाई ही टफ फाईट होईल का एकेरी लढत एक पूर्णपणे आता एकमत बहुमत मिळेल? लढाई असते, त्यामुळे लढाई ही तुल्यबळच समजायला पाहिजे आणि आम्ही विजय होऊ असा विश्वास आहे. तर ज्या प्रकारे आपण पाहतोय लढाई ही लढाई असते, तुल्यबळ जर आपण पाहायला गेलं तर कोणत्याही विधानसभा निवडणुका या सारख्या नसतात, लढाईमध्ये हार जीत होत असते. त्यामुळे आता एकंदरीत मतदार राजा नेमका कोणाच्या पार्ट्यात सर्वाधिक मतदान टाकतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा पर्सन अवधेश कोरीसह मी वैभव पाटील, मुंबई.